ॐ ज्ञानतिमिरा दस्य ज्ञानाञ्जनाशला चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामिनीति नामिने नमस्ते सरस्वतीदेवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे जय श्री कृष्णा चैतन्या प्रभु नित्यानंदा श्री अद्वैत गदाधर गौर भक्त वृंदा हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे सर्व मैत्रिणींची आजच्या गीता शृंखलेमध्ये आपल्या स्वागत काल आपण नवव्या श्लोकावर पवित्र लीला माताजींनी केलेलं विश्लेषण बघितलं आज आपण दहाव्या श्लोकाकडे जाणार आहोत तर दहावा श्लोक मी वाचते तुमच्याकडे असेल भगवद्गीता तर तुम्ही घेऊ शकता एकशे सत्तावीस पान नंबर सहयज्ञा प्रजा सृष्टा पुरोवाच प्रजापती अनेन प्रसविशमेश ओ ओ अस्विष्ट मधु भाषांतर सृष्टीच्या आरंभी प्रजापतीने यज्ञा सहित मनुष्य आणि देवतांना निर्माण केले आणि त्यांना वरदान देऊन म्हणाले की तुम्ही यज्ञा या यज्ञापासून सुखी व्हा कारण यज्ञ केल्याने सुखी राहण्यासाठी आणि मोक्ष प्राप्ती करण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी तुम्हाला सहजपणे प्राप्त होतील आता आपण हा जो तिसरा अध्याय आपला चालू आहे तर आता हा दहावा श्लोक आहे तर एक ते नऊ या श्लोकांमध्ये आपण बघितलेलं आहे की ज्ञान भगवंतांनी हे जे अर्जुनाला ना ज्ञानापेक्षा कर्मयोग हा कसा श्रेष्ठ आहे याच्यावर सांगितलेला आहे आणि आता हा दहा ते सोळा श्लोक जे आहेत तर त्याच्यामध्ये भगवंत अर्जुनाला सांगत आहेत की काय पात्रता असेल तर तू कर सगळे भगवंत यावर अर्जुनाला विश्लेषण करत आहेत तर आता आपण या श्लोकामध्ये भगवंत काय सांगत आहेत किंवा हे जे अयज्ञ आहेत की जे आता आपण बघितलं दहा ते सोळा या श्लोकामध्ये कर्मयोगासाठी पण जर पात्रता नसेल तर तू कर्मकांड कर हे भगवंत आता अर्जुनाला सांगत आहे तर ते काय आहे आपण थोडक्यात समजावून घेण्याचा प्रयत्न करूया हम्म की जसं असं म्हणतात की भगवंतांच्या दृष्टीक्षेपाने म्हणजे दृष्टिक्षेप टाकला भगवंतांनी विष्णू आहेत आहे। की आ, आहे सगले, सगले जे वेगवेगळे विष्णू आहेत आपण समजतो की म्हणजे एक असा आपला हे आहे की सगळ्यात सगळं जे उगम जे आहे ते विष्णूंपासून येतं तर ऍक्च्युली भगवंत भगवान श्री कृष्ण हे भगवंत हे भगवंतांपासून सगळं आलेले भगवान श्री कृष्णांपासून आणि नंतर विष्णूंची हे झालेली पण आपण अगोदर समजतो विष्णू म्हणजे या ब्रह्मांडापुरता जर विचार केला म्हणजे या आपल्या एक एक किती असंख्य ब्रह्मांड आहेत मग एकेका -एक ब्रह्मांडापुरता जर विचार केला तर एक एक विष्णू आहे मग तसे जर विचार केला तर मग पूर्ण ह्या ब्रह्मांडाच्या बाहेर जेव्हा जातो तेव्हा मग भगवान श्री कृष्णांपर्यंत आपण पोहोचतो तर इथे मग सांगितलेलं आहे की प्रजापती की जसं भगवंतांनी एका दृष्टिक्षेप टाकला त्यांनी आणि त्याच्यातून हे यज्ञ आलेले आहेत वेगवेगळे तर आता प्रजापती म्हणजे काय इथे आता आपल्याला नेहमी वाटतं की प्रजापती म्हणजे कोणाला म्हटलं जातं की ब्रह्मदेवांना प्रजापती म्हणून म्हटलं जातं पण इथे ऍक्च्युली त्याचा अर्थ प्रजापती हे भगवान श्री विष्णूंना उच्चार केलेला आहे इथे की प्रजापती हा शब्द इथे वापरलेला आहे तर हे भगवंतांनी हे जे यज्ञ आहेत याचं ज्ञान ऍक्च्युली अगोदर ब्रह्मदेवांना दिलं आणि ब्रह्मदेवांपासून मग सगळी सृष्टी निर्मिती झाली आणि त्याच्यानंतर हे ब्रह्मदेवांपासून हे यज्ञ हे आले पण मूळ उगम जो आहे तो भगवान विष्णूंपासून आहे विष्णूंपासून हे यज्ञ आलेले आहेत सगळे तर आता आपण ह्याच्यात बघूया कि कुठला यज्ञ म्हणत आहेत भगवंत या श्लोकामध्ये किती सुंदर श्लोक आहे की भगवंत या श्लोकामध्ये काय सांगत आहेत की म्हणजे इथे सांगितलं आहे की श्री विष्णूं प्रित्यर्थ म्हणजे प्रित्यर्थ म्हणजे काय आनंद कर आनंद देणे आनंद देणे त्यांना म्हणजे हे श्री विष्णू प्रित्यर्थ श्री विष्णूंच्या करता भगवंतांनी हे यज्ञ तयार केलेले म्हणजे यज्ञ दिले त्याच्यामध्ये कोणाचा उल्लेख केलेला आहे की मनुष्य आणि देवतांना निर्माण केले आणि त्यांना वरदान देऊन म्हणाले इथं स्पेसिफिकली कोणाचं वर हे केलेलं आहे उच्चार मनुष्य आणि कोण देवता तर मनुष्य आणि देवता म्हणजे देवतांनाही यज्ञ करणे गरजेचे असते आणि मनुष्यालाही यज्ञ करणे गरजेचे असते तर हा जो यज्ञ आहे हम्म तर ही जी निर्मिती केली तर हे भगवंत किती दयाळू आहेत की भगवंत या श्लोकामध्ये आपण म्हणतात तस भगवंत म्हणतात की हे यज्ञ केल्याने काय होणार सुखी राहणार सुखी राहण्यासाठी आणि मोक्ष प्राप्तीसाठी मोक्ष प्राप्ती करण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी तुम्हाला सहज प्राप्त होतील म्हणजे एखादी गोष्ट आपण कसं म्हणतो की काही तर आपल्याला एक मिनिट

ठेवायचं हरी बोल कोणाच माती म्यूटल केलंय हरी बोल माती आवाज येत नाहीये मोक्ष प्राप्ती करण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील म्हणजे आता आपण काही बघितलं की कधी कधी काय होतं की आपल्याला अध्यात्म म्हणजे काय असतं की भौतिक जीवन आणि अध्यात्म हे वेगवेगळं असतं की जेव्हा तुम्ही भौतिक जीवनामध्ये जाता तेव्हा भौतिक गोष्टी करता तेव्हा तुम्हाला भौतिक गोष्टींचीच प्राप्ती होणार पण इथे भगवंत काय सांगतात आहेत की सुखी ही आणि त्याच्याबरोबर मोक्ष प्राप्ती करण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी तुम्हाला सहजपणे प्राप्त होतील तर हे यज्ञ किती गरजेचे आहेत आपल्या जीवनामध्ये यज्ञ करणं मग आता यज्ञ करणं म्हणजे काय शब्दशा अर्थ आपल्या नजरेसमोर उभा राहतो की यज्ञ करणं म्हणजे होम हवन करणं अग्निकुंड हे करणं प्रज्वलित करणं असं आपल्या मनामध्ये येऊ शकतं पण ऍक्च्युली खरंच हा यज्ञ आता करू शकतो का आपण हाही एक मोठा प्रश्न आहे आणि शास्त्रांमध्ये जे काही ज्ञान दिलेलं आहे किंवा भगवद्गीतेमध्ये जे सांगितलेलं आहे की ऍक्च्युली आताच्या ह्याच्या काळामध्ये कुठला यज्ञ खरा म्हणजे आपण करू शकतो प्रॅक्टिकली काय आहे कुठला शास्त्रांनी आपल्याला दिलेला आहे तर ते आपण बघूया तर हे यज्ञ जे आहेत तर यांनी सांगितलं आहे की तुम्हाला भौतिक पूर्ण होणार आणि त्याचबरोबर काय होणार मोक्ष प्राप्तीही मिळणार तर आता हा जर यज्ञ बघितला तर प्रत्येक युगासाठी वेगवेगळ्या यज्ञ दिलेला आहे जसं सत्ययुग त्रेतायुग द्वापार युग कलियुग सत्ययुगामध्ये जसं म्हटलं तप ते ध्यान असेल किंवा कलियुग द्वापार युगामध्ये आरच्या विग्रहांची सेवा असेल त्या त्या युगासाठी तो तो नियम हा अतिशय व्य परफेक्ट होता म्हणजे तो तो यज्ञ परफेक्ट होता की जसं सत्ययुगामध्ये हजारो वर्ष लोकांचं जीवन होतं आयुर्मान होतं त्यामुळे ते, ते करू शकत होते आणि असं म्हणतात की त्यावेळेस हाडांमध्ये प्राण असायचा जोपर्यंत हाड आहे शरीरा शरीरामध्ये शरीराचा तो सापळा आहे तोपर्यंत आत्मा त्याच्यामध्ये अस्तित्वात असायचा किंवा जर यज्ञ करायचे तर त्या यज्ञासाठी एकदम गाईचं तूप गा देशी गाईचं तूप असेल किंवा त्या प्रकारचे ब्राह्मण लागायचे हुँ? आता तर आपण बघितलं आणि आर्चा आरच्या विग्रहांचे होते की द्वापार युगामध्ये आरच्या विग्रहांचे तो जो यज्ञ होता म्हणजे आरच्या विग्रहांची सेवा करणे म्हणजे त्याच्यासाठी किती स्टँडर्ड फॉलो करावे लागायचे किती नियम असायचे त्याच्यामध्ये तर ते सगळं त्या त्या, -त्या युगामध्ये ते शक्य होतं आता जर आपण हे विचार केला ह्या तिन्ही युगाचा तर, तर हे कलियुगामध्ये शक्य आहे का कलियुगामध्ये शक्यच नाही एक वेळचे आंघोळ सुद्धा किती आपण बघतो की परिस्थिती किती खराब आहे की कि एक वेळेच स्नान केलं तर दुसऱ्या वेळेस माणसाला कंटाळा येतो दुसातून कर दुसऱ्या वेळेस जायचं सुद्धा बाथरूम मध्ये म्हणजे अशी परिस्थिती आहे यज्ञ करायचा म्हणजे ती शुद्धता पण आपल्याकडे नाहीये आणि शारीरिक शुद्धता आणि दुसरं म्हणजे दुसरं म्हणजे जे होम हवन करायला जे ब्राह्मण लागतात हम्म की शुद्ध उच्चारण करणारे मंत्राचे शुद्ध नाही आणि ब्राह्मणही राहिलेले नाही आणि सगळ्यात महत्वाचं असती गायीचं तूप असेल किंवा ह्या गोष्टी आता किती दुर्मिळ झालेल्या आहेत त्यामुळे त्या युगा त्या युगामध्ये त्या त्या गोष्टी शक्य होतं करणं परंतु आता कलियुगामध्ये आपण प्रॅक्टिकली ह्या गोष्टी करू शकत नाही आणि जे कुठले हवन हो, केले तरी ते एक प्रकारे आपलं मानसिक समाधान होतं पण ऍक्च्युली त्याचा जो बेनिफिट असतो जो फायदा असतो तो, तो आपल्याला खूप कमी मिळतो आणि म्हणून या युगामध्ये आपण कुठला यज्ञ करू शकतो याच्यावर आपण बघूया तर आता बघितलं की आता जे काही आपले भरपूर ह्याच्यामध्ये मैत्रिणी आहेत की ज्या भक्तिमय जीवनाचं म्हणजे प्रयत्न करत आहेत जीवन हे अंगीकारण्याचा तर ह्याच्यामध्ये आम्ही बघतो की जेव्हा हरिनाम आहे की आपण म्हणतो की हरिनाम घेतलं पाहिजे की सगळ्यात म्हणजे यज्ञ म्हणजे काय भक्तांसाठी की सकाळी उठून ते हरिनाम घेणे त्या हरिनामाचा जप करणे जेव्हा आपण पहाटेच्या ब्रह्म मुहूर्तावर उठतो काहीतरी हरिनाम जप करण्याचा प्रयत्न करतो खर तर तो यज्ञ झाला भक्तांसाठी हम्म आणि जेव्हा अशा प्रकारचा यज्ञ करतो हम्म तेव्हा ती ते आपोआप ही समृद्धीही येत असती ती गोष्ट आपल्याला सांगावी म्हणजे ती हे मागून घ्यावी लागत नाही की जसं आपण मध्ये बघितलं की ध्रुव महाराजांचं उदाहरण आहे की त्यांनी तपश्चर्या केली भगवंतांच्या प्राप्तीसाठी भगवंतांच्या प्राप्तीसाठी तपश्चर्या केली म्हणजे ता ऍक्च्युली त्यांना काहीतरी भौतिक गोष्ट मागायची होती आणि जेव्हा त्यांनी ती गोष्टीसाठी तपश्चर्या केली पण भगवंतांनी त्यांना ही भक्ती पण दिली आणि भौतिक गोष्टी पण दिल्या मग जसा तसा हा युगातला कैलयुगातला धर्म जो आहे की जेव्हा जो हा यज्ञ आहे जो आपण ह्या जीवनामध्ये अंगीकारला तर आपोआप इथे भगवंत सांगत आहेत की त्या सुखी राहण्यासाठी म्हणजे जी ह्या जीवनामध्ये सुख प्राप्त करण्यासाठीही ते उपयोगी आहे ती सुख समृद्धी आपोआपच आपल्याला येणार आहे आणि त्याचबरोबर मोक्ष प्राप्तीसाठी आवश्यक त्या गोष्टी त्या आपल्याला मिळणार आहेत आणि दुसरा अजून एक ह्याच्यामध्ये काय आहे की जेव्हा आपण यज्ञाद्वारे केलेली कुठलीही प्रोसेस असू देत हुँ? त्यानी काय होत की आपली भोग वासना जी आहे ती कमी कमी होत जाते तीच गोष्ट जर आपण आपल्या स्वतःसाठी म्हणजे जस आता मी म्हंटल की यज्ञाद्वारे केलेली प्रोसेस की जसं आता भगवंतांना प्रसाद दाखवलाय आपण तो एक यज्ञ भोग लावला सॉरी भोग लावला आणि तो प्रसादाच्या रूपात ग्रहण केला तर तो काय झाला यज्ञ आहे म्हणजे याने काय होणार आहे की आपली भोग घेण्याची जी प्रवृत्ती आहे ती हळूहळू नष्ट होणार कारण ते प्रत्येक कर्म जे करतो जो यज्ञ कर्म करणे म्हणजे भगवान श्री कृष्ण कर्म करणे म्हणजे त्यालाच यज्ञ म्हटले म्हटले गेलेले आहे जेव्हा ही प्रोसेस आपण यज्ञाद्वारे करतो तेव्हा त्याला काय होतं की भोग वासना जी आहे ती आपली कमी कमी होत जाते आणि जर मुक्ती प्राप्त करायची असेल की याच्यामध्ये आपण मोक्ष प्राप्ती म्हणजे मुक्तीप्राप्ती काय अस प्राप्ती तर ही जी करायची असेल तर त्याच्यासाठी काय आवश्यक असतं आपल्याकडे सगळ्यात महत्वाचं काय हवं असतं की आपल्याकडं आपली इच्छा असावी लागते जोपर्यंत आपली इच्छा आपल्याला आपली इच्छा जागृत होत नाही आपल्या हृदयामध्ये तोपर्यंत आपल्याला त्या मार्गावर आपण जाऊ शकत नाही म्हणजे यज्ञाद्वारे ही प्रोसेस ऍटोमॅटिकली होतीये की ती भोगवासना कमी कमी होत जाते पण कशासाठी काय करावं लागतं की इच्छा आपल्याला स्वतःची इच्छा जागृत करावी लागते पण जेव्हा यज्ञाद्वारे आपण आपलं जीवन अंगीकारतो त्याद्वारे आपोआप ह्या गोष्टी सहजतेने आपल्याला मिळतात हम्म आता खर है है? तर आता आपण बघूया की या जगामध्ये किती लोक आहेत की आपण बघू शकतो की खरोखर तो यज्ञ आहे की त्या यज्ञाशिवाय भौतिक जीवन जगत आहेत पूर्ण जग हे भौतिकवादी भौतिकवादामध्ये लिप्त झालेलं आहे आणि याचा परिणाम काय होत आहे की प्रत्येक जण आपापले कर्मकांड करत आहे की आपल्याला फक्त शारीरिक इंद्रिया म्हणजे इंद्रियांभोवती हे सगळं सुख गुरफटलेलं आहे तर त्याच्यामध्ये काय होत आहे कि ह्या जीवनामध्ये यज्ञ तपश्चर्या कुठली नसल्यामुळे काय झालेलं आहे की भौतिक जीवनामध्ये पूर्ण आपण गुरफटून गेलेलो आहोत आणि याच काय भौतिक इच्छा आपल्यामध्ये इतकं आपण फसलेलो आहोत की याचा परिणाम काय होणार आहे की पुनरपी जननम पुनरपी मरणम म्हणजे ही गोष्ट आपल्याला कुणीच टाळू शकत नाही आपली जोपर्यंत आपण ह्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये अंगीकारत नाही तर हा यज्ञ म्हणजे नेमका आपण कुठल्या कुठल्या स्वरूपात करू शकतो की हे बघितलं की अध्यात्म आहे की जसा आता आपण रोज भगवद्गीता अध्ययन करतोय की तुम्ही सगळ्या जणी जॉईन होत आहेत एकत्रित येतोय तर याने काय करतोय आपण अध्ययन करतोय तर ह्या अध्ययनातून काय होत आहे की अध्ययनातून बुद्धी शुद्ध होत आहे आपली आणि जेव्हा ही बुद्धी शुद्ध होते आपोआपच आपले वैचारिक जी शुद्धता ती आपल्यामध्ये येते तर याच्यामध्ये बघू की ही बुद्धी शुद्ध होत आहे दुसरी म्हणजे किंवा काय आहे की नामजप आहे नामजप नामजपाने काय होतं की आपलं हृदय शुद्ध होत तो एक श्लोक आहे चेतो दर्पणम मार्जनम म्हणजे आपल्या हृदयाचं मार्जनम होतं हृदय शुद्ध नाम नामजपाने आणि प्रसाद जेव्हा आपण ग्रहण करतो तेव्हा त्याने ते काय होतं की चेतना शुद्ध होते आपली जसं आपण म्हणतो की जे कुकिंग करतात त्यांची जशी भावना असते तशी त्या अन्नामध्ये उतरते तोच जर भगवंतांसाठी आपण कुकिंग करतोय या भावनेने जेव्हा आपण बनवतो त्याच्यामध्ये किती शुद्धता असेल आणि जेव्हा ही शुद्धता त्या अन्नामध्ये येते आणि ते अन्न जे आहे तो भगवंतांना भोग लागला जातो तेव्हा खाणाऱ्याची आपोआपच चेतना शुद्ध होते म्हणजे हा झाला यज्ञ डे टू डे प्रॅक्टिकलमध्ये आपण यज्ञ म्हणजे काय यज्ञ म्हणजे आपल्या डोळ्यासमोर लगेच उभं राहतं की मोठमोठे ब्राह्मण मोठे यज्ञ पण ऍक्च्युअली तसा अर्थ नाही की कलियुगामध्ये खरा हा यज्ञ दिलेला आहे आणि याच्यामध्ये ना एक शेवटी एक हे आहे अस्तु अस्तु म्हणजे म्हणजे श्लोकाच्या शेवटच्या अं शेवटची जी लाईन आहे त्याच्यातला शेवटचा जो शब्द आहे तर त्याच्यामध्ये ना त्या प्रत्येक श्लोकाचं जे शब्दाचं अक्षराचं जे भाषांतर दिलेलं आहे त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही अस्तु अस्तु म्हणजे काय आशीर्वाद आशीर्वाद हा त्याचा अर्थ आहे की जेव्हा अशा पद्धतीने आपण यज्ञ करतो तेव्हा काय मिळतात आपल्याला भगवंतांचे आशीर्वाद मिळतात तर ही खूप मोठी गोष्ट आहे की जेव्हा ह्या साध्या सोप्या गोष्टी आहेत जीवनामध्ये आपल्याला करण्यासाठी वेगळं असं काही करायचं नाहीये प्रत्येक ठिकाण ठिकाणी आपल्या जीवनामध्ये यज्ञ आपण जीव यज्ञमय जीवन अंगीकारू शकतो की खाण्यामध्ये आपण भगवंतांना अर्पण केलं तर तो, तो एक यज्ञ झाला हरिनाम घेतलं तो एक यज्ञ झाला म्हणजे आपल्याला कुठलाही ब्राह्मण कुठलीही विधी ही करण्याची गरज नाही आणि कलियुगामध्ये खर तर हेच गोष्ट सांगितलेली आहे आणि भगवंत अजून एक ह्याच्यातून बघू शकतो की भगवंत किती दयाळू आहेत की जेव्हा हे जग कशासाठी निर्माण केलेलं आहे की भोग घेण्यासाठी हे जग निर्माण केलेलं आहे की जे जे जी जीव आहेत की त्यांना भोग घेण्याची इच्छा आहे त्यांना इथं पाठवलेलं आहे पण इथे पाठवताना पण भगवंत किती काळजी घेतात की जसं अं एखादं अं मुलं आहेत छोटे आणि जेव्हा ते स्वतः आई वडिलां म्हणजे वडील सोडवायला जातात शाळेमध्ये तेव्हा ते वडिलांबरोबर जात असतात पण जेव्हा कधी त्यांना जरा थोडे मोठे होतात आणि ज्यावेळेस पहिला दिवस असतो की मी माझी गाडी घेऊन मी माझी स्कूटी घेऊन किंवा मी माझी सायकल घेऊन जाणार त्यावेळेस त्या वडिलांना किती हे लागलेली असती काळजी लागलेली असती की हा एकटा चाललाय पण त्या काळजीने ते त्याच्या मागे मागे जातात एक दोन दिवस काही आपण ते लक्ष ठेवतो तसेच अगदी भगवंत सुद्धा आपल्याला या जगामध्ये भगवंतांनी आपली इच्छा आहे आपल्याला भोग घेण्याची प्रवृत्ती आहे भगवंतांनी ते पाठवलेलं आहे परंतु त्याचबरोबर भगवंतांनी आपल्याला दुसरा मार्गही इथे दिलेला आहे की तू इथेच गुरफटून तो जीव राहू नये तर तो भगवंतांकडे कसा येऊ शकतो तर याची काळजी भगवंतांनी घेतलेली आहे म्हणजे ही गोष्ट भगवंत किती दयाळू आहे त्याच्यातून आपण बघू शकतो आणि दो हे यज्ञ जे आहेत तरी ते आपण बघूया की ते एखादी गर्भवती स्त्री आहे की आपण सगळ्या जणीनी मातृत्वाचा एक अनुभव घेतलेला आहे की जेव्हा एखादी स्त्री प्रेग्नेंट होते आणि ते बाळ झाल्यानंतर तिच्या शरीरामध्ये दूध तयार होतं तिच्या स्तनामध्ये तर ह्याला कुठली प्रोसेस आहे का हो की हे ऑटोमॅटिकली म्हणजे काहीतरी त्याला बाह्य दृष्टीने काही गोष्टी केल्यात आणि त्याच्यामुळे ते दूध शरीरामध्ये तयार झाले असे नाहीये आपोआप ती गोष्ट होत असते आपोआप ते दूध शरीरामध्ये स्त्रीच्या तयार होत असते तसेच अगदी भगवंत सुद्धा इतकी ह्या मनुष्याची काळजी घेतात मानवाची काळजी घेतात की जसं बाळ झालं तर त्याला काही कुठली प्रोसेस नाही त्या बाळाचं पोट भरण्यासाठी आईच्या स्तनामध्ये दूध येतं अगदी तसेच भगवंत सुद्धा या जगामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करतात फक्त आपल्याला बघण्याची ती दृष्टी पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे की हा जो यज्ञ आहे तो कोणासाठी दिलेला आहे की आपल्याला वाटतं इथे उल्लेख केलेला आहे इथे काय लिहिले आहे की यज्ञासहित मनुष्य आणि देवतांना निर्माण केले आणि त्यांना वरदान देऊन म्हणाले म्हणजे हा यज्ञ कोणाला दिलेले आहेत हे यज्ञ फक्त भगवंतांनी देवता आणि मनुष्य यांना दिलेला आहे इतर कुठल्याही योनीमध्ये हे यज्ञ दिलेले नाहीये म्हणजे हे या कर्माची हे जे कर्म आहेत कर्माची प्रतिक्रिया कोणाला येते फक्त मनुष्याला येते कारण त्याला काय दिलेलं आहे भगवंतांनी बुद्धी दिलेली आहे आणि ती बुद्धी दिलेली आहे आणि त्या बुद्धीच्या जोरावर वेद काय आहेत जीवनामधला जीवनामधली आपली कर्तव्य काय आहेत शास्त्र काय आहेत हे तो समजून घेऊ शकतो जसे इतर प्राणी मात्र आहेत इतर पशुयोनी आहेत की त्याच्यामध्ये त्यांना त्यांनी जसं निसर्गाने त्यांना दिलेलं आहे तसं ते जीवन जगतायत त्याच्या व्यतिरिक्त आहार निद्रा भय मैथून या हे त्यांचं जीवन जे जसं आहे जसं दिलेलं आहे तसं जगतायत परंतु मनुष्याला ही मोकळी भगवंतांनी दिलेली नाही आणि जर ह्या मोकळी मोकळी जी दिलेली नाही पण त्या मोकळी आपण जर जीवन जगलो तर काय होणार आहे त्याची प्रतिक्रिया ज्याची त्याची आपल्याला ही भोगावीच लागणार आहे म्हणून हे जे यज्ञ दिलेले आहेत ते मनुष्याला दिलेले आहेत प्राणी मात्रांना नव्हे कारण त्यांना ते तेवढी बुद्धी नाही दिलेली भगवंतांनी आपल्याला एक बुद्धी दिलेली नाही एक स्वातंत्र्य पण दिलेलं आहे अल्पस स्वातंत्र्य दिलेलं आहे मग त्या स्वातंत्र्याचा उपयोग आपण कशा पद्धतीने करतो ते आपल्यावर अवलंबून आहे म्हणून हे जीवन जे शास्त्रानुसार नियमानुसार जीवन जगणं ही खर तर खूप मोठी अध्यात्माची सुरुवात आहे आपल्या जीवनामध्ये अध्यात्म आपण मनाला पाहिजे तसं खायचं मनाला पाहिजे तसं जगायचं मनाला पाहिजे तसा सेक्स करायचा हे जीवन खर तर मनुष्यासाठी नाहीये आणि हे आपल्याला शास्त्र आप शास्त्र शिकवतात आणि हे शास्त्र शिकवतात म्हणजे ही जीवनामध्ये शुद्धता येण्यासाठी हे शास्त्रांमध्ये वेद म्हणजे हे जे वेदाच्या रूपात हे ज्ञान दिलेलं आहे की जसं आपण म्हणतो की अशी एक उभी लाईन आहे आणि एक आडवी लाईन आहे तर उभी लाईन जी आहे तर ती कशी आहे की ते आपले संबंध आहेत की त्याच्यामध्ये आपले मित्र मैत्रिणी समाज परिवार हे सगळ्या गोष्टी येतात आणि उभी लाईन जे आहे तर त्याच्यामध्ये आपले संबंध हे भगवंतांप्रित्यर्थ भगवंतांपित्यर्थ येतात तर मग आपले हे ज्या दोन ह्या आपल्या जीवनामध्ये ज्या लाईन आहेत खर तर ऍक्च्युली जेव्हा आपले संबंध आपण बरोबर जोडतो आणि जसे वेदांमध्ये दिलेलं आहे जसं दिले जीवन आहे जे जी शुद्ध जीवन आहे ते अंगीकारतो तेव्हा आपोआप हे जी आडवी जी लाईन आहे आपल्या जीवनामधली की आपले जो परिवार समाज जे काय ते आपोआप आप आप ते सर्कल आपलं पूर्ण होणार आहे पण त्याच्यासाठी काय करावं लागणार आहे तर हे अशा पद्धतीचं जीवन आपल्याला जगावं लागणार आहे तर याच्यामध्ये ना खूप सुंदर एक श्लोक आहे त्या भागवत भगवत भगवद्गीतेच्या जो भागवतांमधील दोन पॉइंट म्हणजे दुसरा अध्याय चाळीसावा श्लोक आहे तर त्याच्यामध्ये खूप सुंदर श्लोक ह्या रेफरन्स मध्ये प्रउपाध्ये यांनी दिलेला आहे भगवद्गीतेच्या ह्या श्लोकासाठी तर मी ते भागवतमधला वाचते तर त्याच्यामध्ये ना श्रीय प्र, श्रीय प्रतिर यज्ञपती प्रजापती द्रियातिर लोकप्रतिर धारापती छांदक वृष्णी सात्वताम प्रसिदताम मे भगवान सतांपती म्हणजे ह्याच्यामध्ये ना ऍक्च्युली भगवंतांचं वर्णन केलेलं आहे की भगवंत हे कसे प्रत्येक गोष्टीचे स्वामी आहेत तर याच्यामध्ये काय तात्पर्य काय आहे सॉरी तात्पर्य भाषांतर भगवान श्री कृष्ण सर्व भक्तांचे आराध्य भगवान आहेत ते अंधक आणि वृष्णींसारख्या यज्ञकुळातील यज्ञ कुळातील राजांचे संरक्षक व यदुकुळाचे यश आहेत ते सर्व लक्ष्मींचे पती आहेत तेच सर्व यज्ञांचे निर्देशक आणि म्हणून सर्व जीवांचे प्रमुख आहेत तेच बुद्धीचे नियंत्रक सर्व आध्यात्मिक व भौतिक ग्रह लोकांचे स्वामी आणि पृथ्वीवरील सर्व श्रेष्ठ अवतार सर्वे सर्व आहेत असे ते भगवान श्री कृष्ण माझ्यावर कृपा करत किती सुंदर श्लोक आहे आणि प्रभुपादांनी आपल्याला या श्लोकामध्येच तात्पर्यामध्ये हा श्लोक दिलेला आहे की यज्ञ यज्ञ म्हणजे काय की यज्ञ म्हणजे आपण कोणासाठी करतो हे ॲक्च्युली हे यज्ञ तर इथे भगवान श्रीकृष्णांचा उल्लेख आलेला आहे भागवत मध्ये तर त्याच्यामध्ये सांगितलं आप की आपण जे आहे की भगवंत हे कसे सर्व गोष्टींचे स्वामी आहेत पती म्हणजे काय पती म्हणजे मास्टर की प्रत्येक गोष्टीला म्हणजे जेव्हा एखादी स्त्री येते तर तिच्या पतीचा उल्लेख केला जातो तेव्हा काय होतं की एक वरच स्थान म्हणजे पती तिचे पती म्हणजे त्यांची आज्ञाधारक पत्नी असा आपण एक त्याचा अर्थ घेतो तसे भगवान श्रीकृष्ण हे सगळ्या गोष्टींचे पती आहेत आणि जे काही आलेलं आहे म्हणजे ते वृष्णिकूळ किंवा यदुकूळ अशा राजांच्या अशा कुळांमध्ये त्यांचं जे अवतीर्ण झालेलं आहे तर ते त्यांचं यश आहे त्या कुळाचं तर तसेच ते काय आहेत ते सर्व लक्ष्मींचे पती आहेत ते आता पूर्ण जग आपण बघतो की कोणाच्या मागे पळतं लक्ष्मीच्या मागे पळतं जेव्हा दीपावली येते तेव्हा आपण कोणाची पूजा करतो एकट्या लक्ष्मीची बसून तिथे पूजा करतो पण लक्ष्मीच्या पतीला आपण तिथे आदर देतो का मग हे जर सगळ्या गोष्टींचे स्वामी कोण आहेत ऍक्च्युली भगवंत आहेत भगवान श्रीकृष्ण आहेत मग असे हे श्रीकृष्ण हे कोणाचे पती आहेत ते त्या लक्ष्मीचे पण पती आहेत म्हणून ते सगळ्या जीवांचे इथे लिहिलेले आहे की प्रमुख आहेत परमात्मा रूपाने कुणामत प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंत बसलेले आहेत तर भगवद्गीतेमध्ये ते, ते पण श्लोका येतील की ते कसे सगळ्यांच्या बुद्धी देणारे पण तेच आहेत आणि सगळ्या ग्रह लोकांचे स्वामी ते आहेत मग अशा श्रीकृष्णांच्या प्रित्यर्थ जेव्हा आपण यज्ञ करतो म्हणजे यज्ञ जीवन यज्ञ करतो म्हणजे काय की भगवंतांना शरणागत होऊन आपण ते जीवन जगतो तेव्हा खऱ्या अर्थाने तो यज्ञ होतो मग त्या भगवान श्रीकृष्णांची कृपा आपल्याला का होणार नाही कारण प्रत्येक जण ह्या जगामध्ये मा लक्ष्मीच्या मागे पळतोय लक्ष्मीच्या कृपेची याचना करतोय आणि ती लक्ष्मीची जी कृपा आहे ती लक्ष्मीची पती आहेत त्यांची भक्ती करून लक्ष्मी आपाप त्यांच्या मागे येणार आहे परत सगळ्या सुंदर गोष्टींचे स्वामी पती कोण आहेत की ते म्हणजे ते आहेत सर्व सर्व वस्तूंचे स्वामी सर्व सुंदर गोष्टींचे स्वामी म्हणजे लोक भगवंत लोकपती म्हणजे ह्या पूर्ण जगाचे तसेच इंद्रिय म्हणजे जसं आपण इंद्रिय आहेत आपले इंद्रिय तर आपले इंद्रिय हात वेगळे आहेत डोळे वेगळे आहेत तोंड वेगळे आहे आपण बोलतो वेगळी शक्तीने मग हे सगळे जे काही कृती करतात हम्म आपण हाताने कुकिंग करतोय स्वयंपाक करतोय प्रत्येक अवयव वेगवेगळ्या भूमिका करतायत मग ते कशासाठी करतायत आपल्या उदर भरणीसाठी करतायत असे काय आहे का उदर काय करताय बाकीच्या गोष्टी वेगवेगळ्या करतायत की आपल्या एक हात वेगळी कृती करतोय दुसरं नजर आपली दुसरीकडे असे होते का जेव्हा आपण जी काही गोष्ट कुकिंग करतो काही करतो ते आपण पोटासाठी करतो जेव्हा एखादं कुपी एखादा आयटम म्हणून तेव्हा जेव्हा सगळे इंद्रिये एका याच्यात लागतात एका मध्ये तेव्हा आपोआप आपल्या आपलं पोट भरलं जाणार आहे अगदी तसंच जेव्हा आपण सगळ्या गोष्टी ह्या भगवान श्रीकृष्णांप्रित्यर्थ करायला शिकू तेव्हा आपोआप जे ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत तेव्हा आपोप बाकीच्या सगळी देवी देवता आपल्यावर संतुष्ट होणार आहेत कारण सगळ्याचे स्वामी कोण आहेत भगवान श्रीकृष्ण जसं उदर आहे त्या उदराला काही कार्य करावं लागत नाही बाकीचे इंद्रिय जेव्हा करतात तेव्हा ते सगळे उदरासाठीच करत असतात अगदी तसेच जेव्हा आपण भगवंतांसाठी कार्य करतो तेव्हा आपोप सगळ्यांना ते प्राप्त होणार आहे आता इथे लिहिलेलं आहे की वैदिक कर्मकांडामध्ये जीवनातील सर्वश्रेष्ठ लाभ मिळवण्यासाठी विविध प्रकारच्या यज्ञकर्मांची शिफारस केलेली आहे तर हे कर्मकांड आहेत तर जीवनामध्ये जे भौतिक गोष्टी आहेत भौतिक लाभ आहे तो मिळवण्यासाठी हे यज्ञ दिलेले आहेत मग हे मोठमोठे यज्ञ करण्याचा परिणाम म्हणून काय होतं की मिळणारी जी फळे आहेत आपली लक्ष्मी देवीने दिलेले जी म्हणजे म्हणून मोठमोठे यज्ञ करण्याचा परिणाम म्हणून मिळणारी फळे म्हणजे लक्ष्मी देवीने दिलेले लाभ होता आणि भगवंत हे लक्ष्मी देवीचे पती किंवा परी प्रियकर असल्यामुळे तेच वास्तविक सर्व यज्ञांचेही अधिष्ठाता आहेत म्हणजे आपल्याला वेगळं काही करायची गरज आहे का नाही म्हणजे इव्हन याच्यामध्ये दिलेला आहे शास्त्रांमध्ये की लक्ष्मीच्या मागे सुद्धा पळण्याची आपल्याला गरज नाही कारण भगवंत आपल्याला सर्व काही देऊ शकतात आणि तेच यज्ञ म्हणून त्यांना नाव काही दिलेले ह्या श्लोकामध्ये काय म्हटलेलं आहे यज्ञपती सर्व यज्ञाचे पती ते आहेत आणि जेव्हा अशा पद्धतीचं आपण ह्या या पद्धतीचं जीवन आपल्या जी आपण जीवन, जीवन जगण्याचा प्रयत्न करतो तेव्हा कुठे नक्कीच आपल्या जीवनामध्ये ती शुद्धता येते आता हे बघितलं आपण वेगवेगळे यज्ञ ऍक्टिव्हिटीज कशा करायच्या तर खर वेग वेग तर आता ह्या कलियुगामध्ये कोणता यज्ञ आहे हम्म कि जसं आता वेगवेगळ्या आपण वेगवेगळ्या कोणी जप करतं तप करत जे काय असेल ते तर ऍक्च्युली ह्याच्यामध्ये काय कुठला हा एक श्लोक आलेला आहे तात्पर्यामध्ये कृष्णवर्णम त्विषा कृष्ण सांगो पांगास्त्र पार्षद यज्ञ संकीर्तन प्राय यजंती हि सुमेधस या कलियुगामध्ये जे वास्तविक बुद्धिमान लोक आहेत ते पार्षदांसहित अवतीर्ण होणाऱ्या भगवंतांचे संकीर्तन यज्ञ करून पूजन करतील वैदिक शास्त्रांमध्ये सांगितले सांगण्यात आलेले इतर यज्ञ करणे या कलियुगात साध्य नाही पण भगवद्गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे संकीर्तन यज्ञ हा सर्व सिद्धींकरता सहज आणि उदात्त आहे याचा उल्लेख श्रीमद मध्ये केलेला आहे या श्लोकाचा की या, श्लोका या कलियुगामध्ये मी मग अशी सुरुवातीला वर्णन केल्याप्रमाणे कुठलाच यज्ञ आपण करू शकत नाही फक्त याच्यामध्ये संकीर्तन यज्ञ सांगितलेला आहे संकीर्तन यज्ञच हा कलियुगामध्ये साध्य आहे म्हणजे त्यानेच आपण सगळ्या गोष्टी साध्य करू शकतो की जसं मी एखादं थंडी ताप आलेला आहे आपल्याला एक मलेरिया झालेला आहे आणि डोकं जर दुखतंय आपलं तर आपल्याला एखादी एनएसिन दिली किंवा क्रोसिन दिली आणि मलेरिया झालेला आहे क्रोसिन ही थंडी तापावरती काम करणार म्हणजे कणकणी कन आली किंवा डोकं दुखतंय पण तोच जर मलेरिया झाला असेल तर मलेरियासाठी ती काम करेल का नाही मलेरियासाठी आपल्याला ऍडमिट व्हावं लागेल एखादं सलाईन भरावं लागेल तसेच आता या कलियुगामध्येही हा जो यज्ञ दिलेला आहे हा ऍक्च्युली लागू आहे की आपण बाकीच्या गोष्टी केल्या तरी त्याच्यामध्ये ती शुद्धता नाहीये त्यामुळे तो आपल्याला तेवढा लागू होणार नाही पण हा हरिनाम संकीर्तन यज्ञ जेव्हा आपण इतका सहज साध्य आणि उदात्त म्हणजे त्याचे भरपूर आपल्याला आध्यात्मिक फायदे होणार आहेत की भरपूर गोष्टी त्यामुळे ह्या युगामध्ये हरिनाम म्हणजे हरिनाम म्हणजे काय हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे हा कोणाचा जन्म होऊ दे मृत्यू होऊ दे बाळा जन्म दे कुठलाही विधी असू दे काहीही असू दे जीवनामध्ये प्रत्येक ठिकाणी हा जो हरिनाम जे आहे हा ह्या हरिनाम आपण घेऊ आपल्या जीवनामध्ये तेव्हा आपण खऱ्या अर्थाने क्षणाक्षणाला पावलं पावली आपण यज्ञ करत आहोत म्हणून ह्या श्लोकाचे हे जे सार दिलेलं आहे की जे यज्ञ करणे यज्ञ म्हणजे काय की हरिनाम आपल्या जीवनामध्ये अंगीकारणे आणि कलियुगामध्ये खरे तर हीच गोष्ट आपल्या कलियुगासाठी दिलेली आहे तर आपण प्रयत्न करूया मी थोडक्यात सांगण्याचा सा प्रयत्न केला या श्लोकामधले खर तर हे खूप इसेन्स आणि भागवत मध्ये याच्यावर खूप मोठं तात्पर्य दिलेलं आहे प्रभुपादांनी पण थोडक्यात सांगण्याचा सा प्रयत्न केला तर आपणही सगळ्याजणी प्रयत्न करूया की एक माळ दोन माळ जे काही होईल एका जागेवर बसून जेव्हा आपल्या घरात कधीतरी यज्ञ करायचा नाही नवीन घर बांधलं त्याची वास्तुशांती यज्ञ असे नाही आपल्याला रोज यज्ञ करायचा आहे आपाप आप ती शुद्धता आपल्या जीवनामध्ये येणार आहे तर आपण प्रयत्न करूया जे कोणी जप करत नसतील तर ह्या महामंत्राचा एक माळ दोन माळ सुरुवात करूया आणि हळूहळू हळू आपलं जीवन हे पूर्ण यज्ञमय बनवूया थँक्यू हरे कृष्णा कोणाला काही प्रश्न असतील काही कमेंट्स असतील तर सांगू शकतात थँक्यू थँक्यू संदिनी सक्ती माताजी काही प्रश्न आहेत का उद्याची अनाउन्समेंट करूया उद्या लेक्चर छान झालं थँक्यू हरी बोल हा लेक्चर मस्ते थँक्यू माताजी उद्या अकरावा श्लोक आहे उद्या श्री तुलसी माताजी यांचे लेक्चर असेल उद्या पण कृपया सगळ्या जणींनी जॉईन करा थँक्यू हरे कृष्णा माताजी थांबूयात काही प्रश्न नसतील हो चालेल ना शैलजा जाधव जा तुम्हाला काही प्रश्न आहेत का